प्रियंका, एकीकडे शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे तर दुसरीकडे मुंबईतूनच बातमी आहे. मुंबईत पार्टी बाजांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम मोडून पार्टीचं आयोजन केलेल्या मुंबईतल्या ड्रॅगन फ्लॅग क्लबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या पार्टीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनासह गायक गुरु रंधावा आणि सुझेन खान सुद्धा उपस्थित होते. या सर्व सेलिब्रिटींसह तब्बल 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्यरात्री 3 सुमारास मुंबई पोलिसांनी हा छापा मारला. या कारवाई दरम्यान काही सेलिब्रिटी मागच्या दरवाजानं निसटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यांच्याशिवाय रॅपर सिंगर बादशाह सुद्धा देखील या पार्टीत उपस्थित होता अशी माहिती आहे. मुंबई एअरपोर्ट जवळ असलेल्या JW मॅरियट हॉटेलमध्ये हा ड्रॅगन फ्लाय क्लब आहे. काल रात्री म्हणजे आज पहाटेच्या वेळेला रेड जी झालेली आहे त्यामध्ये 188 आणि 33W 188 डिझेस्टर मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे जी कारवाई आहे आणि 33W मुंबई पोलीस ऍक्ट प्रमाणे कारवाई आहे. त्यात उशिरापर्यंत कारण आता कर्फ्यू आपण डिक्लेअर केलेला आहे आणि रात्री विहित वेळेच्या पलीकडं तो पब सुरू होता, क्लब सुरू होता, म्हणून आपण कारवाई केलेली आहे. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. शिवसेना नेते बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेनं देखील आता भाजपला एक मोठा दणका दिलाय. नाशिक आणि धुळ्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे. काही लोक म्हणाले भाजप फुटणार नाही, पण थोडे दिवस थांबा, काय काय फुटेल ते पहाल, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय. समोरचे सगळे कॅमेरावर उभे आहेत, ते वाट बघतात मी काय बोलतो. पण केव्हा तरी न बोललेलं बरं असत. रोज कशा करता बोलायचं, कधी कधी कृती करून दाखवायची असते. गेल्या काही दिवसापासून आपण ऐकतोय आमचा एकही फुटणार नाही, आमचा एकही फुटणार नाही. थोडे दिवस थांबा, काय काय फुटतं ते कळेल.